Hello student, today we are going to learn about the cotton research station in Maharashtra. आपण महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या ठिकाणी कॉटन रिसर्च स्टेशन आहेत हे या स्लाइडच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यामध्ये पहिले जे रिजन दिलेलं आहे ते आहे मराठवाडा. मराठवाडा या रिजनमध्ये नांदेड आणि परभणी या ठिकाणी कॉटन रिसर्च स्टेशन आहेत. आता कॉटन रिसर्च स्टेशन हे जे आपण कॉटन क्रॉप कल्टिवेट म्हणजे कॉटन क्रॉपबद्दल माहिती बघत आहोत, तर कॉटन रिसर्च स्टेशन कोणकोणत्या ठिकाणी, त्याचप्रमाणे जसं मोठे मोठे क्रॉप आहेत, सिरियल क्रॉपमध्ये पॅडी असेल, ज्वार असेल, तर याचेसुद्धा वेगवेगळे कॉटन रिसर्च स्टेशन आहे. तर जे कॉटन रिसर्च स्टेशन आहे किंवा बाकीचे रिसर्च स्टेशन आहेत, तर त्यामध्ये कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज केल्या जातात, तर नवीन हायब्रिड व्हरायटीज या ठिकाणी रिलीज केल्या जातात. त्याचप्रमाणे जुन्या हायब्रिड व्हरायटीमध्ये जर काही इम्प्रूव्हमेंट गरजेची असेल, समजा जर त्याचं पेस्ट रेझिस्टंट किंवा डिसीज रेझिस्टंट इम्प्रूव्हमेंट गरजेची असेल, तर ते या ठिकाणी ह्या ॲक्टिव्हिटीज होत असतात. त्याचबरोबर त्याचं ड्युरेशन, समजा जर हे जर पीक जास्त दिवसाचं असेल तर ते कमी दिवसामध्ये आणि जास्त उत्पादन कसं याच्यापासून मिळेल, यासुद्धा ॲक्टिव्हिटी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात. तर आपण बघत आहोत कॉटन रिसर्च स्टेशन. तर मराठवाडा या ठिकाणी नांदेड आणि परभणी या ठिकाणी दोन ठिकाणी कॉटन रिसर्च स्टेशन आहेत. त्यानंतर विदर्भ रिजनमध्ये दिलेलं आहे अकोला आणि अचलपूर. त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी सुद्धा कॉटन रिसर्च स्टेशन आहे तुमच्या माहितीसाठी. नंतर डेक्कन रिजनमध्ये धुलिया असं दिलेलं आहे या ठिकाणी. धुलिया म्हणजेच काय, तर धुळे, धुळे नंदुरबार तुम्ही ऐकलं असेल, तर त्या ठिकाणीसुद्धा कॉटन रिसर्च स्टेशन आहे. आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कापसाचं उत्पादन हे घेतलं जाते. या व्यतिरिक्त मेन कॉटन रिसर्च स्टेशन इज लोकेटेड ॲट नांदेड. तर महाराष्ट्रामध्ये जे महत्त्वाचं कॉटन रिसर्च स्टेशन आहे ते कुठे आहे, तर ते आहे नांदेड, म्हणजेच मराठवाडा रिजनमध्ये नांदेड हे मेन म्हणजे मुख्य कॉटन रिसर्च स्टेशन आहे असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पुढच्या स्लाईडकडे आपण जाऊया. नेक्स्ट स्लाईड कल्चरल मेथड. कल्चरल मेथडमध्ये प्रिपरेशन ऑफ लँड किंवा त्याला दुसरा शब्द आपल्याला सांगता येईल प्रिपरेटरी टिलेज. कुठला शब्द? प्रिपरेटरी टिलेज. आता तुम्ही कदाचित 11वीमध्ये हा शिकला असाल. ज्यावेळेस आपण एखाद्या पिकाचं उत्पादन घेत असतो तर ते किंवा लागवड करायची असते, लागवड करण्याच्या आधी आपल्याला जमीन तयार करायची असते, मऊ भुसभुशीत अशी जमीन आपल्याला तयार करायची असते, आणि त्यासाठी आपण लँड प्रिपरेशन करतो किंवा त्यालाच आपण प्रिपरेटरी टिलेज असं म्हणतो. ठीक आहे, तर कॉटन किंवा कापूस या पिकासाठी आपल्याला लँड प्रिपरेशन कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण आता पाहणार आहोत. पहिला पॉईंट दिलेला आहे कॉटन क्रॉप रिक्वायर क्लीन अँड फाईन सीडबेड. कॉटन क्रॉप रिक्वायर क्लीन अँड फाईन सीडबेड म्हणजेच कॉटन किंवा कापूस या पिकाच्या लागवडीसाठी जो सीडबेड गरजेचा आहे तो कसा आहे, तर क्लीन स्वच्छ, म्हणजे आधीचं पीक घेतलेलं असेल तर त्याची जी पाचट असतील, लसकटं असतील, तर ती आपल्याला काढून टाकायची आहेत आणि जमीन स्वच्छ करायची आहे, तसंच स्मूथ करायची आहे, म्हणजे त्याला आपण काही प्रिपरेटरी टिलेज ऑपरेशन आपण करतो, त्यामध्ये ब्लोईंग असेल, नांगरणी असेल, कुडवणी असेल, तर असे ऑपरेशन वेगवेगळे करून आपण तो सीडबेड जो आहे तो तयार करत असतो, त्याला फाईन सीडबेड असं म्हटलेलं आहे. म्हणून पहिल्या पॉईंटमध्ये कॉटन क्रॉप रिक्वायर्स क्लीन अँड फाईन सीडबेड. सेकंड, ऑल द स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप. या ठिकाणी स्टबल्स हा शब्द आलेला आहे. बघा, स्टबल्स म्हणजे काय, तर आधीचं पीक आपण जे घेतलेलं असेल कॉटन किंवा कापूस लागवडीच्या आधी एखादं पीक घेतलेलं असेल आणि ते पीक काढणी केल्यानंतर, हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याचे काही स्टेम्स असतील त्याला आपण स्टबल्स म्हणतो, उरलेले कटिंग केल्यानंतर किंवा हार्वेस्टिंग केल्यानंतर, तर ते आपल्याला काय करायचे आहेत, काढून टाकायचे आहेत. ठीक आहे, ऑल द स्टबल्स ऑफ प्रिव्हियस क्रॉप्स आर कलेक्टेड.
ते कलेक्ट करायचे आहेत एकत्र अँड डिस्ट्रॉइड बाय बर्निंग, म्हणजे त्याला काय करायचं आहे, कलेक्शन करायचं आहे एकत्र आणि मग ते जाळून टाकायचं आहे. तर आपण बर्निंग का बरं करतो तर हे आपण पुढे बघूया. कलेक्टेड अँड डिस्ट्रॉइड बाय बर्निंग कॉल्ड ॲज अ क्लीन कॅम्पेन. कॉल्ड ॲज अ काय म्हणतात त्याला, क्लीन कॅम्पेन. म्हणजेच काय, तर ती जी जमीन आहे ज्या ठिकाणी आपण कापूस या पिकाची लागवड करणार आहोत, तर ती जमीन अगदी स्मूथ, क्लीन आणि फाईन असणं गरजेचं आहे. बर्निंग करणं यासाठी गरजेचं आहे की जी आधीच्या पिकाची स्टबल्स आहे त्यावरती रोगांचा किंवा किडींचा प्रादुर्भाव असू शकतो आणि पुढे जे आपण पीक घेणार आहेत यावरती सुद्धा या आधीच्या स्टबल्समधील रोग आणि किडी पुढच्या पिकांवरती येण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला डिस्ट्रॉय करत असताना बर्निंग करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरा पॉईंट दिलेला आहे, दिस इज हेल्पफुल फॉर रिड्युसिंग द अटॅक ऑफ द पेस्ट अँड डिसीजेस. जे आपण क्लीन कॅम्पेन केलेलं आहे ते कशासाठी, तर हेल्पफुल फॉर रिड्युसिंग द अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसीज. म्हणजे मी आत्ता सांगितल्याप्रमाणे की जे आधीचे स्टबल्स आहे यावरती किडींचा प्रादुर्भाव असतो आणि पुढच्या पिकावरती त्याचा अटॅक होऊ शकतो, बरोबर. म्हणूनच हे रिड्यूस करण्यासाठी आपल्याला क्लीन कॅम्पेन करणं गरजेचं आहे. नंतर चौथा पॉईंट दिलेला आहे, वन डीप प्लोईंग आफ्टर एव्हरी 3 to 4 years इज सफिशियंट फॉर रेनफेड. म्हणजे रेनफेड कंडिशन किंवा रेनफेड क्रॉप, तर रेनफेड कंडिशनमध्ये किंवा कॉटन आपण ॲज अ रेनफेड क्रॉप कल्टिवेट करत असू त्यावेळेस आपल्याला वन डीप प्लोईंग म्हणजे एक खोलगट नांगरणी करणं गरजेचं आहे. पण ती कधी, आफ्टर एव्हरी 3 to 4 years इज सफिशियंट. म्हणजे प्रत्येक 3 to 4 वर्षानंतर एक खोलगट नांगरणी आपल्याला करणे गरजेचे आहे. कुठल्या पिकासाठी, तर कापूस आपण ॲज अ रेनफेड क्रॉप म्हणून घेत असू त्यावेळेस आपल्याला खोलगट नांगरणी गरजेची आहे. पण तीसुद्धा 3 to 4 वर्षामधून एकदा. अँड एव्हरी इयर फॉर इरिगेटेड कॉटन क्रॉप. पण जर आपण कापूस हे पीक जर इरिगेटेड कंडिशनमध्ये घेत असू ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता आहे, तर त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी आपल्याला डीप प्लोईंग करणं गरजेचं आहे. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा पाचवा पॉईंट दिलेला आहे, आफ्टर प्लोईंग. आता आपण पहिलं ऑपरेशन केलेलं आहे प्लोईंग म्हणजे नांगरणी. त्यानंतर आफ्टर प्लोईंग क्लॉड आर क्रश्ड बाय क्रॉसवाईज 2 to 3 हॅरोइंग. आता आपल्याला ज्यावेळेस आपण प्लोईंग करतो किंवा नांगरणी करतो तर त्यानंतर मोठमोठी ढेकळे त्या जमिनीमध्ये निघतात, तर ती आपल्याला क्रश करणं किंवा ते ढेकळे फोडणं गरजेचं असते. मग ती फोडण्यासाठी आपल्याला काय ऑपरेशन करणं गरजेचं असते, तर हॅरोइंग करणं हे गरजेचं असते. त्याला कुळवणी आपण म्हणतो. तर क्रॉसवाईज म्हणजे उभी आडवी नांगर, उभी आडवी हॅरोइंग आपल्याला ती करणं गरजेचं असते. अँड प्रिपेअर अ स्मूथ सीडबेड. कशासाठी, तर ती ढेकळे फोडून आपण तो सीडबेड स्मूथ करू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट दिलेला आहे, फॉर इरिगेटेड क्रॉप रिजेस अँड फरोज आर ओपन आफ्टर लास्ट हॅरोइंग. समजा कापूस आपण ॲज अ इरिगेटेड क्रॉप म्हणून घेत असू, तर त्यामध्ये आपल्याला रिजेस अँड फरोज म्हणजे सरी आणि वरंबे आपल्याला तयार करायचे आहेत. हे कधी तयार करायचे आहेत, तर जेव्हा शेवटची हॅरोइंग असेल की ज्यावेळेस जमीन पूर्णपणे चांगल्या प्रकारे स्मूथ झालेली असेल त्यावेळेस आपल्याला लास्ट हॅरोइंग झाल्यानंतर आपल्याला रिजेस म्हणजे वरंबे आणि फरोज म्हणजे सरी हे तयार करून घ्यायचं आहे. पुढचा पॉईंट दिलेला आहे, द डिस्टन्स बिटवीन 2 रिजेस शुड बी 75 to 100 cm. तर या ठिकाणी बघा, मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. रिजेस कशा प्रकारचे असतात, तर
हे झालं रिजेस आणि हे झालं फरो. ह्याला काय म्हणणार? रिजेस म्हणणार आणि याला म्हणणार फरो. परत रिजेस परत असं आपल्याला जमीन तयार करायची आहे. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? द डिस्टन्स बिटवीन टू रिजेस शुड बी, म्हणजे ह्या दोन रिजेसमधलं जे डिस्टन्स आहे ते किती असणं गरजेचं आहे? तर इट इज अबाउट 75 to 100 centimeter, 75 to 100 centimeter इन लाईट टू मिडियम सॉइल. म्हणजे जी जमीन आहे ती कशी असणं गरजेचं आहे किंवा कशी असणार आहे? तर लाईट टू मिडियम, म्हणजेच ती जमीन हेवी नसणार आहे, ती लाईट सॉइल असणार आहे. अँड 100 to 120 centimeter हेवी सॉइल. मग जमीन जर हेवी असेल, जर ती जमीन चिकणमाती असेल, तर त्यामध्ये आपल्याला 100 to 120 centimeter आपल्याला त्याचं डिस्टन्स दोन रिजेसमधलं ठेवणं गरजेचं आहे. हे लक्षात. तर रिजेस अशा प्रकारचे असणार आहेत. रिजेस आणि फरोज, आपण वरंबे म्हणजे रिजेस आणि सरी म्हणजे फरोज असं आपण याला म्हणणार आहे. याला लक्षात. तर एकूण 7 points आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. प्रिपरेशन ऑफ लँड. परत ऐकू पण एकदा महत्त्वाचं काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर पहिल्यांदा आपण आधीच्या प्रिवियस क्रॉपचे स्टबल्स कलेक्ट करणार आहोत आणि ते डिस्ट्रॉय करणार आहोत. हे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. ह्या वाक्यामध्ये जेवढं काही दिलेलं आहे तेवढंच आपण लक्षात ठेवलं पाहिजे, असं काही नाही आहे. नंतर कशासाठी हे करायचं आहे? तर रिड्युसिंग द अटॅक ऑफ पेस्ट अँड डिसिजेस. त्यानंतर 1 deep plowing आफ्टर 3 to 4 years इज सफिशियंट फॉर रेनफेड कंडिशन अँड एव्हरी इयर फॉर इरिगेटेड कंडिशन. आफ्टर प्लोईंग क्लॉड क्रशिंग इज डन बाय क्रश द क्लॉड बाय क्रॉसवाईज 2 to 3 harrowing अँड प्रिपेअर स्मूथ स्मिटवेड फॉर इरिगेटेड क्रॉप. आणि समजा इरिगेटेड क्रॉप असेल तर रिजेस आणि फरोज आपल्याला तयार करायचे आहेत. आफ्टर लास्ट हॅरोईंग रिजेस आणि फरोज तयार करायचे आहे. मग तर डिस्टन्स किती असणं गरजेचं आहे? तर लाईट आणि मिडियम सॉइल जर असेल तर त्यामध्ये दोन रिजेस किंवा दोन वरंप्यामधलं अंतर आहे 75 to 100 centimeter. आणि समजा जर हेवी सॉइल असेल तर दोन रिजेस म्हणजेच वरंब्यामधलं अंतर आहे 100 to 120 centimeter असणं गरजेचं आहे. आता हे अंतर लाईट टू मिडियम सॉइलमध्ये कमी का आणि हेवी सॉइलमध्ये जास्त का हे तुम्ही मला पुढच्या लेक्चरला सांगायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघणार आहोत, सीड ट्रीटमेंट. आपण काय बघणार आहोत? सीड ट्रीटमेंट. आता कॉटन हे जे क्रॉप आहे, ज्या वेळेस आपण त्याची लागवड करतो तर लागवड करण्याच्या आधी त्या बियाण्याला आपल्याला काही ट्रीटमेंट देणं गरजेची असते. त्यामध्ये आपण काही ट्रीटमेंट्स आज बघणार आहोत. त्यामध्ये वॉटर सोकिंग ट्रीटमेंट, आता ही पहिली ट्रीटमेंट आहे, वॉटर सोकिंग ट्रीटमेंट. तर याची प्रोसिजर दिलेली आहे की ही वॉटर सोकिंग ट्रीटमेंट कशाप्रकारे करायची आहे. पण आपण एवढं लक्षात न ठेवता की वॉटर सोकिंग ट्रीटमेंट ही जी कॉटनमध्ये आपण करतो ती नेमकी कशासाठी, व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ द वॉटर सोकिंग ट्रीटमेंट, तर शेवटच्या वाक्यामध्ये दिलेलं आहे. बघा पहिल्यांदा आपण ते घेऊया. This treatment is given for quick germination. This treatment is given for quick germination and for selecting the healthy seeds. आता फक्त इतकं आपल्या लक्षात ठेवायचं आहे की वॉटर सोकिंग ट्रीटमेंट आपण फक्त क्विक जर्मिनेशन, लवकर जर्मिनेशन व्हावं यासाठी आपण ते करत असतो. आणि पुढे दिलेलं आहे की फॉर सिलेक्टिंग द हेल्दी सीड्स. आता सिलेक्टिंग द हेल्दी सीड्स या ठिकाणी का म्हटलेलं आहे, हे वन बाय वन आपण प्रोसिजर जाऊया. पहिला मुद्दा दिलेला आहे, कॉटन सीड इज सोक्ड इन वॉटर फॉर 2 to 6 hours बिफोर सोईंग. सोईंग करण्याच्या आधी आपल्याला जे काही कॉटनचे सीड्स आहेत ते पाण्यामध्ये 2 to 6 hours भिजत ठेवायचे आहे. त्यानंतर सेकंड पॉईंट दिलेला आहे, लाईट वेट सीड्स विच फ्लोट ऑन द सरफेस ऑफ द वॉटर शुड बी रिमूव. आता या ठिकाणी जे सीड लाईट वेट असणार, ज्यामध्ये जर्मिनेशन होऊ शकत नाही किंवा डॅमेज सीड्स म्हणतो आपण, हे सीड्स काय होणार, पाण्यावरती
फ्लोट होणार, पाण्यावरती तरंगणार. मग ते आपल्याला जी तरंगणारे सीड्स आहेत ते काढून टाकायचे आहेत. पुढचा पॉईंट दिलेला आहे, सीड ॲक्युम्युलेट ॲट बॉटम ऑफ द बकेट इज यूज्ड फॉर सोईंग आफ्टर ड्राइंग इन शेड. आता जे काही हेवी सीड्स आहेत ते पाण्याच्या तळाशी एकत्र येणार, त्या बकेटच्या तळाशी, आणि हे जे सीड्स आहेत ते एकत्र घेऊन आपल्याला शेडमध्ये काय करायचे, सुकवायचे आहेत, ड्राय करायचे आहेत आणि सोईंगसाठी वापरायचे आहेत. तर आपण शेवटच्या मुद्द्यामध्ये म्हटलेलं आहे की धिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर क्विक जर्मिनेशन अँड फॉर सिलेक्टिंग द हेल्दी सीड्स. का असं म्हटलेलं आहे सिलेक्टिंग द हेल्दी सीड्स, कारण जे काही हेवी बियाणे आहेत, सीड्स आहेत, ते पाण्याच्या तळाशी असणार आहेत आणि तेच जे सीड्स आहेत ते कसे असणार आहेत, हेल्दी सीड्स असणार आहेत. म्हणून व्हॉट इज द ऑब्जेक्ट ऑफ वॉटर सोकिंग ट्रीटमेंट इन कॉटन इज धिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर क्विक जर्मिनेशन अँड फॉर सिलेक्टिंग हेल्दी सीड्स. लक्षात, तर एकदम सोपं आहे, फक्त याचे ऑब्जेक्ट जे आहे महत्त्वाचा तो लक्षात ठेवणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर दुसरी जी ट्रीटमेंट आहे ती आहे काउडंग स्लरी ट्रीटमेंट. काउडंग स्लरी ट्रीटमेंट, आता यामध्ये बघा, कॉटन सीड इज रब्ड विथ थिक काउडंग स्लरी अँड ड्राईड इन शेड बिफोर सोईंग. ड्राईड इन शेड बिफोर सोईंग. आता हे जे कॉटन सीड्स आहेत, जर आपण पाहिलं असेल तर कॉटन जे सीड्स आहेत त्याला हार्वेस्टिंग केल्यानंतर काही धागे चिटकलेले असतात, लिंट असतात, बरोबर. मग जर आपल्याला सोईंग करायची असेल तर ते धागे एकमेकांमध्ये गुंतल्यामुळे किंवा चिटकल्यामुळे आपल्याला प्रॉपरली त्याची सोईंग करता येत नाही. त्यामुळे आपल्याला काउडंग स्लरीची ट्रीटमेंट देणं फार गरजेचं आहे. मग आपण काय करतो तर कॉटन सीड जे आहेत आणि काउडंग स्लरी असेल तर ते काउडंग स्लरीसोबत कॉटन सीड काय करतो, रब करतो त्या कॉटन सीडला काउडंग स्लरी, आणि रब केल्यानंतर ते कशामध्ये, तर ड्राय करतो शेडमध्ये, म्हणजे सावलीमध्ये त्याला ड्राय करायचे आहेत बिफोर सोईंग. आता हे केल्यामुळे काय होते, ड्यू टू धीस ट्रीटमेंट द फज, लिंट म्हणजेच काय, फज त्याचे जे धागे आहेत त्याला सीडला चिटकून असतात ते, ट्रीटमेंट द फज डू नॉट एंटॅगल इंटू इच अदर. एंटॅगल इंटू इच अदर म्हणजे जे काही फज आहे तर ते फज एकमेकामध्ये गुंता होणार नाही, त्याचा एकमेकांना चिटकणार नाही. आणि धिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर कन्व्हिनियन्स इन सोईंग. धिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर कन्व्हिनियन्स इन सोईंग. सोईंग करण्यासाठी आपण इझी होऊ शकते आपल्याला, किंवा असं पण आपण म्हणू शकतो की धिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर इझी सोईंग. ठीक आहे, आलं लक्षात. ही दुसरी ट्रीटमेंट झाली काउडंग स्लरी ट्रीटमेंट. कॉटन सीड इज रब्ड विथ काउडंग स्लरी टू रिमूव द फज. इट इज कन्व्हिनियंट और इट इज इझी फॉर सोईंग, असं थोडक्यामध्ये सुद्धा आपण लिहू शकतो. ही दुसरी आपण ट्रीटमेंट बघितलेली आहे. त्यानंतर तिसरी जी ट्रीटमेंट आहे बघा, H2SO4 ट्रीटमेंट. कॉटन सीड इज ट्रीटेड विथ सल्फ्युरिक ॲसिड. कॉटन सीड इज ट्रीटेड विथ सल्फ्युरिक ॲसिड, त्याला आपण H2SO4 असं म्हणतो. कशासाठी, टू रिमूव द फज अराउंड सीड कॉल ॲज अ ॲसिड डिलिंटिंग मेथड. ॲसिड डिलिंटिंग मेथड. This treatment is also given for convenience of sowing. आता याच्या आधी जी आपण ट्रीटमेंट बघितली काउडंग स्लरी ट्रीटमेंट, ती विदाऊट केमिकल वापरून आपण केलेली आहे, आणि H2SO4ची जी ट्रीटमेंट आहे ही विथ केमिकल आहे. सल्फ्युरिक ॲसिड हे केमिकल आहे, त्यामुळे आपण ह्या दोन्ही जरी ट्रीटमेंट असतील तरी त्याचा दोन्हीचा ऑब्जेक्ट, दोन्हीचा पर्पज हा सेम आहे, टू रिमूव द फज फॉर इझी सोईंग. ठीक आहे, पण यामध्ये आपण दोन्ही याच्यामध्ये जे कॉटनचे सीड आहे ते डिलिंट करतो. डिलिंट म्हणजे काय, तर रिमूव द लिंट. लक्ष, पण एक विदाऊट केमिकल आहे आणि एक
विथ केमिकल आहे. ठीक आहे, तर हे दोन्ही सेम आहेत, फक्त H2SO4 आणि काउडंग स्लरीची आपण ट्रीटमेंट आपण देतो हे इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर चौथी जी ट्रीटमेंट आहे ती आहे ऑर्गॅनो मर्क्युरियल फंगीसाइड ट्रीटमेंट. ऑर्गॅनो मर्क्युरियल फंगीसाइड ट्रीटमेंट यामध्ये बघा पहिला पॉईंट दिलेला आहे, सीड इज ट्रीटेड विथ ऑर्गॅनो मर्क्युरियल कंपाउंड लाईक सिरॅसॅन ऑर बाविस्टीन ॲट द रेट ऑफ 3 ग्राम पर kg ऑफ द सीड. म्हणजे जे काही सीड्स आहेत कॉटनचे त्याला आपण ऑर्गॅनो मर्क्युरियलची ट्रीटमेंट देतो. त्यामध्ये एक्झाम्पल दिलेले आहे, फॉर एक्झाम्पल आपण काय वापरतो, तर त्यामध्ये सिरॅसॉन हे ऑर्गॅनो मर्क्युरियल फंगीसाइड आहे किंवा बाविस्टीन वापरतो. कसं वापरायचं आहे ते, ॲट द रेट ऑफ 3 ग्राम पर kg ऑफ द सीड, म्हणजे एका किलोसाठी 3 ग्रॅम, फक्त 3 ग्रॅम आपल्याला हे वापरायचं आहे. कशासाठी, तर धिस ट्रीटमेंट इज गिवन टू प्रिव्हेंट द सीड बॉर्न डिसीज लाईक अँथ्रॅक्नोज अँड विल्ट एक्सेट्रा. आता ही जी आपण ट्रीटमेंट देतो ही कशासाठी, तर जे काही सीड बॉर्न डिसीज आहे म्हणजे त्याची लागवड केल्यानंतर जे काही डिसीज आहे, जे काही ऑर्गॅनिझम आहेत, ते सीडचं जे वरचं कोटिंग आहे त्याच्या आतमध्ये काही ऑर्गॅनिझम असतात, तर ते ऑर्गॅनिझम आतमध्ये असल्यामुळे जर आपण ट्रीटमेंट दिली नाही तर त्या रोगाचा प्रादुर्भाव, तो डिसीज त्या प्रॉपर्टी येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनो मर्क्युरियल फंगीसाइडची ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. तर काय वापरलेलं आहे आपण, सीड्स आर ट्रीटेड विथ सिरॅसॉन आर ऑर बाविस्टीन ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर kg ऑफ द सीड्स अँड धिस ट्रीटमेंट इज गिवन टू प्रिव्हेंट द सीड बॉर्न डिसीज लाईक अँथ्रॅक्नोज अँड विल्ट. तर हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आपण कॉटनमध्ये एकूण 4 ट्रीटमेंट बघितलेल्या आहेत. कोणती पहिली बघितलेली आहे, वॉटर सोकिंग, म्हणजे कशासाठी, तर फॉर इझी सोईंग अँड सिलेक्टिंग द हेल्थी सीड्स. देन काउडंग स्लरी टू रिमूव द फर्स फॉर इझी सोईंग. H2SO4 ऑल्सो रिमूव द फर्स अँड इझी सोईंग. अँड ऑर्गॅनो मर्क्युरियल ट्रीटमेंट इज गिवन टू प्रिव्हेंट द सीड बॉर्न डिसीज लाईक अँथ्रॅक्नोज अँड विल्ट. अशा प्रकारे ह्या चारही ज्या सीड ट्रीटमेंट आहेत कॉटनमधल्या त्या महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला एक 2 मार्काचा प्रश्न यावरती विचारला जाऊ शकतो. गिव द डिफरंट सीड ट्रीटमेंट इन कॉटन. लक्षात, तर हे आपण लक्षात ठेवायच्या, एकदम सोपे आहेत ह्या ट्रीटमेंट कशा प्रकारच्या आहेत. ठीक आहे, तर थांबूया आपण इथे.